सुंदर गिरीजी महाराज पुसेगाव यांच्या शुभ हस्ते या कलशाचं कलशावर होणार आहे आणि सायंकाळी 6 वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी आणि सायंकाळी 9 वाजता हबप डॉक्टर सुहास यांचं या ठिकाणी सुस्वाव्य असं कीर्तन आयोजित केलेलं आहे. उद्याच्या संपूर्ण दिवस हा भक्ती सोहळा रामनगरवरती होणार आहे. तर या भक्ती सोहळ्यामध्ये सामील होण्याचं निमंत्रण आपल्याला रामेश्वर विकास सेवा मंडळ रामनगर बावडा यांच्याकडून देण्यात आलं आहे. आपण सर्वजण उद्या या कार्यक्रमासाठी हजर राहा अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी मिरवणुकीला प्रारंभ करत आहोत. आपले सहर्ष स्वागत, आपले आभारी रामेश्वर विकास सेवा मंडळ रामनगर. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय पवार, रामनगर बावडा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आज आपण या ठिकाणी जो सोहळा पाहत आहोत तो रामनगर बावडा तालुका खंडाळा येथील आहे. पूर्वी रामनगर हे आमच्या वस्तीचं नाव नव्हतं, वाळव्याचं माळ असं या वस्तीचं आमचं नाव होतं. पण आमच्या रामनगरचे सुपुत्र कैलासवासी किसन बाजीराव पवार यांच्या संकल्पनेतून रामनगर हे नाव पुढं आलं आणि रामेश्वर विकास सेवा मंडळ रामनगर बावडा या मंडळाची स्थापना झाली. 1976 साली या मंडळाची स्थापना झाली. त्यातूनच विविध गणेश उत्सव ठेवणे किंवा नवरात्र उत्सव असे सार्वजनिक उपक्रम त्यावेळेचे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी राबवत होते. 1976 सालापासून रामेश्वर विकास सेवा मंडळ हे अविरत गणेश उत्सव साजरा करत असतं. त्यातूनच पुढे या रामनगरला राम मंदिर असावं अशी जनभावना लोकभावना निर्माण झाली. त्यातूनच काही लोकांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी एक हॉल बांधला आणि त्या हॉलमध्ये आज उद्या जो कलशारोहणाचा कार्यक्रम आहे 26/8/2018 रोजी कंप्लीट 10 वर्षापूर्वी या हॉलमध्ये 26/8/2008 साली दैवी योगायोगच म्हणावा लागेल की या ठिकाणी 10 वर्षापूर्वी राम मंदिरामध्ये राम मंदिराची संकल्पना पुढे येऊन राम मंदिर स्थापन झालं आणि कंप्लीट 10 वर्ष मागे या ठिकाणी राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. दैवयोग असा की
या ठिकाणी कंप्लीट 10 वर्षांनीच आपण या मंदिराचा शिखर बांधकाम या ठिकाणी हाती घेतलं आणि 10 वर्षानंतर या ठिकाणी या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडत आहे. रामेश्वर विकास सेवा मंडळ हे तालुक्यामधलं अतिशय नामांकित असं ढोलनिजम पथक आहे आणि विविध स्थळातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये अतिशय 150 ते 200 कार्यकर्त्यांचा हा ताफा आहे. सर्व उपक्रमशील कार्यकर्ते आहेत आणि आपल्या बावडा गावचे सुपुत्र व्हीजी पवारसाहेब ज्ञानदीप कोऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक संचालक यांच्या संकल्पनेतून अक्षय तृतीया या दिवशी सर्व ग्रामस्थांनी मिळून संकल्प केला की या राम मंदिराला शिखर नव्हतं, ते शिखर बांधण्यासाठी संकल्प या ठिकाणी झाला आणि तो संकल्प आज आपणाला पूर्णत्वास येताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी जी पाहत आहोत तो कार्यक्रम जो आहे तो कलशाची भव्य ग्राम प्रदक्षिणा या ठिकाणी सुरू आहे. याच्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक मंडळं या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सांस्कृतिक पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे. यामध्ये पूर्ण बावडा गावाला ग्राम प्रदक्षिणा घालून कलश हा राम मंदिरामध्ये नेण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता या ठिकाणी कलशाचा जलनिवास धान्यनिवास हा वेदाचार्य श्री शेंडे महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. सकाळी 10 ते 3 असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे. सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पुषेगावचे मठाधिपती जे आहेत सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते व बावडा गावचे सुपुत्र व्हीजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सर्व ग्रामस्थांना व बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींना माहेरवासिनींना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन स्नेहभोजनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तसेच रात्री 9 वाजता या ठिकाणी हबप डॉक्टर सुहास फडतवे गाथा मंदिर आळंदी यांचं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने या 2 दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेष आहे. सदर कार्यक्रमासाठी रामनगरवरील सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते महिला मंडळ अतिशय या ठिकाणी क्रियाशीलतेने काम करत आहेत आणि गेले 2 महिने जे शिखराचं बांधकाम चालू आहे याही कार्यक्रमामध्ये सर्व गावातील ग्रामस्थांनी वर्गणी स्वरूपातून देणगी स्वरूपातून अर्थसहाय्य या ठिकाणी मंडळाला केलेलं आहे. तसेच बाहेर गावावरून या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला देणगी उपलब्ध झालेली आहे. या सर्व देणगीदारांचे मी रामेश्वर विकास सेवा मंडळ रामनगर बावडातर्फे हार्दिक असं आभार मानतो आणि आपणा सर्वांना या आपल्या नवांकुर वाहिनीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून चालू असलेल्या भक्ती सोहळ्यामध्ये सामील होऊन या राममय व्हावं अशी सर्वांना कळकळीहून हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराम.
आणि सांगली अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा असा सनई ताफा आपल्याला या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी लाभलेला आहे. तरी महाराष्ट्राच्या लोकपावोत्सवी लोककला या ठिकाणी सादर करण्यासाठी
म्हणजे सुरेखाचा फेर पाहिला नेते त्याबद्दल सर्व महिलांचे आभार. लोकांच्या उपस्थितीमुळे शोभा